विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेच्या संदर्भाने या विजय गवळी आर्ट्स यूट्यूब चॅनलवर अनेक विषय शिकत आहोत यातलाच सहा क्रमांकाचा जो विषय आहे तो म्हणजे कर्तव्य भूमिती अक्षरलेखन सध्या आपण एलिमेंटरीच्या फक्त कर्तव्य भूमिती या भागावर थोडंसं लक्ष देऊयात काही व्हिडिओ काही दिवस कर्तव्य भूमितीचे एकदा पूर्ण झाले मग आपण पुन्हा पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत सध्या तुम्हाला फक्त या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचं आहे की एलिमेंटरीच्या या कर्तव्य भूमितीमध्ये आपल्याला जर हे तीन गोष्टी जमल्या तर मग तुम्हाला भूमिती हा विषय अत्यंत सोपा म्हणजे सोपाच वाटणार आहे यामध्ये पहिला भाग आहे रेषेचे समान भाग करणे दुसरा आहे कोणाचे समान भाग करणे आणि तिसरा आहे लंब काढणे एकदा ह्या स्टेप तुम्हाला आल्या म्हणजे परीक्षेमधल्या सगळ्या आकृत्या तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या शंभर टक्के वाटतील म्हणजे वाटतीलच फक्त ह्या तीन गोष्टी तुम्हाला एकदा आल्या पाहिजे आता याच्यासाठीच आपण काय करतोय तर प्रत्यक्ष आकृती कशी काढायची याच मी तुम्हाला या ठिकाणी काही सांगणार आहे पहिला आपण जो भाग आहे रेषेचे समान भाग करणे मग रेषेचे किती समान भाग करणे तिथे येईल तुम्हाला परीक्षेमध्ये दोन भाग करा आठ भाग करा पंधरा भाग करा बारा भाग करा आता समान म्हटल्यानंतर समसंख्येमध्येच येणार आता इथला पहिला प्रश्न असा आहे की पाच सेंटीमीटर लांबीच्या एबी रेषा ए बी चे दोन समान भाग करायचे चला तर आता प्रत्यक्ष कृती आपण करून बघूया एकदा तुम्हाला हे आलं की मग हा विषय तुम्हाला फार सोपा वाटेल फक्त आता काही गोष्टी अगोदर लक्षात घ्या मी ते दोन पेन्सिल आहे माझ्याकडे एक म्हणजे पेन्सिल ह्या टोकदारच असल्या पाहिजे हा जो कंपास आहे हा कंपास सुद्धा निर्दोष असावा म्हणजे चांगला असावा व्यवस्थित असावा इरेझरही तुमच्याकडं चांगल्या पद्धतीचं पाहिजे या पेन्सिलला टोक हे कंपल्सरी प्रत्येक आकृतीच्या आधी पाहिजेच इथे सुद्धा या पेन्सिलला टोक केलेला आहे आता मी जी सध्या पेन्सिल या ज्या दोन वापरत आहेत हे साईज याची छोटी आहे म्हणजे इथे मला काम करायला तुम्हाला सांगायला थोडस सा। व्यवस्थित जावं म्हणून मी ते छोटं घेतलेले नसतात तुम्हाला पेन्सिल ही मोठी वापरायची आता आता प्रत्यक्ष कृती आपण करून बघूयात पहा आधी मला फक्त साध्या पेन्सिलचाच उपयोग करायचा आहे त्यासाठी मला लागेल एक स्केल इथे प्रश्न काय आहे की पाच सेंटीमीटर लांबीच्या रेषा ए बी चे दोन सामान भाग करा मग उत्तराची पहिली कृती काय असेल तर पाच सेंटीमीटर लांबीची रेषा ए आणि बी काढायची आता ही ए आणि बी काय आहे अगोदर मी आकृती काढतो हा झिरो आहे बऱ्याच मुलांना थोडासा गोंधळ होऊ शकतो की एक पासून सुरुवात करायची आहे का तर नाही एक म्हणजे पूर्ण झाल्यानंतर दहा एम एम झाले की त्याचा एक सेंटीमीटर होतो म्हणजे हे जिथून मोठी रेस्ट सुरू होते हा झिरो आहे इथून एक दोन तीन चार पाच इथं फक्त टेकवायचं आणि गोल फिरवायचं हा पॉईंट मी कसा मिळवला हे बा तुम्हाला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागेल ला। तुम्हाला जर पॉईंट करा म्हणून सांगितलं तर तुम्ही काय करता हे असं करता ही पद्धत चुकीची आहे याला गोल फिरवायचं नाहीये का फिरवायचं नाहीये तर या गोलमध्ये तेवढा पॉईंट आपल्याला मिळत नाही जेवढा कमीत कमी आपल्याला पाहिजे असतो इथे थोडासा मोठा होतो मग मी ही रेषा काढताना इथे काय केलं थोडस याला मोठं करतो हा काय करायचं ही उजव्या बाजूला थोडस असं फिरवायचं रेश काढल्यानंतर परत तेवढंच उलट फिरवायचं ही पद्धत तुम्ही अवलंबून पहा बिलकुल फरक पडेल तुम्हाला छान वाटेल इकडे बघा आता परत एकदा एपा मी इथे तुम्हाला एक वेगळं आणखी काढून दाखवतो हे बा झिरोला टेकवलं उजव्या बाजूला पेन्सिल फिरवली म्हणजे मला पॉइंट मिळाला मी पाच सहा सात सेंटीमीटरची रेषा काढायची तर आपण असं ग्रहित धरलं आणि इथे मी थांबलो आणि परत जेवढं उजव्या बाजूला फिरवलं तेवढंच डाव्या बाजूला फिरवली पेन्सिल आणि वर उचलली म्हणजेच काय झालं की मला इथे बरोबर हे दोन पॉइंट आलेले आहेत तर तुम्ही त्याला वेगळं हे असं करायची गरज नाही ही पद्धत चुकीची ठीक आहे आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊयात काय आहे पाच ची रेषा बर आता इथे सांगितलंय पाच सेंटीमीटर लांबीच्या रेषा चे दोन समान भाग करा आता माल मा ही पाच सेंटीमीटर म्हटल्यावर मला माहितीये ना की याचा दोन भाग म्हणजे इथे अडीच सेंटीमीटर येणार आणि मग मी उभी रेष काढणार पण ही पद्धत चुकीची आहे जोपर्यंत तुम्हाला म्हणजे परीक्षकाला तिथे कृती दिसत नाही तोपर्यंत ते ना, परीक्षक तुम्हाला मार्क देत नाहीत तुम्ही जर इथं डायरेक्ट अडीच सेंटीमीटरवर पॉईंट दिला आणि उभी जर रेश काढली किंवा अर्धवर्तुळ ठेवून जर नव्वद अंशाने उभी रेश घेऊन जर केलं तर ते चुकीचं असेल आपल्याला ते करायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वेळेस ए बी सी डी ही जी काही नावे आहेत ना ही दिलीच गेली पाहिजे मग प्रश्न ना की पाच सेंटीमीटर लांबीची रेषा तर ठीक आहे हरकत नाही हे बा ही पाच सेंटीमीटर लांबीची रेषा म्हणून मला इथे लिहायचं आहे ये आणि इथे लिहायचं आहे बी ही पद्धत अशीच पाहिजे ए आणि बी जर तुम्ही लिहिलं नसेल तर मग तुम्हाला गुणदान मिळत नाही किंवा म्हणावं तेवढं मिळत नाही आणि ही किती सेंटीमीटरची हे सुद्धा इथे आपल्याला लिहावं लागतं हे बा ही पाच सेंटीमीटर असं इथं मला लिहावं लागेल ही ही स्टेप जी आहे ही पद्धत जी आहे ही कृती जशी मी करतोय ती तुम्हाला त्याच पद्धतीनं करणं गरजेचं आहे आता आपल्याला लंब काढायचा आहे मग पाच सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी रेषा काढली आता रेषा ए एबीच्या निम्म्यापेक्षा अधिक अंतराची त्रिज्या घ्यायची त्रिज्या कशात घ्यायची या कंपासमध्ये घ्यायची किती सांगितली अर्ध्यापेक्षा जास्त मग आता हे त्रिज्या आणि व्यास काय आहे तर बघा मी इथे एक छोटीशी वेगळी आकृती काढतो इथे मी एक गोल काढतोय इथे पॉइंट काढतोय मी जर समजा हे दोन सेंटीमीटर घेतलंय आपण असं ग्रहित धरूया आणि दोन सेंटीमीटरचं जर मी एक वर्तुळ काढलं असेल तर इथे काय होईल दोन सेंटीमीटर हे काय असेल त्रिज्या दोन सेंटीमीटर काय आहे त्रिजा आता हे वर्तुळ पूर्ण किती सेंटीमीटर झालं चार सेंटीमीटर झालं म्हणजे हा चार सेंटीमीटरचा वर्तुळ हा त्याचा व्यास झाला चार सेंटीमीटर आणि त्रिज्या झाली दोन सेंटीमीटर आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे की अर्ध्यापेक्षा जास्त त्याची त्रिज्या घ्यायची ये पासून बी कडे मग अंदाजे आपण बघणार आहोत ए ये वर याचा पॉइंट टेकवायचा हे झालं अर्ध माप हे झालं अर्ध्यापेक्षा जास्त माप कुठे आपण एक अंदाजे घ्यायचा आपल्याला एक साधारणतः पाऊन पर्यंत आपण जाऊ ठीक आहे आता इथे अर्ध्यापेक्षा जास्त त्रिज्या या ठिकाणी घेतल्यानंतर हे जे कंपास आहे कंपासचं टोक ए आणि बी वर ठेवायचं म्हणजे केंद्रबिंदू आपल्याला ए आणि बी अशी दोन वेळेस एक कृती करायची आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला एक कंस काढायचा आता हा हो का कंस कसा असेल हे बघा हे अर्ध्यापेक्षा जास्त माप आहे मी वर एक कंस केला आणि मी खाली एक कंस केला ठीक आहे या रेषा फिक्क्या काढायच्या आहेत एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या आता मी काय केलं ये ला केंद्रबिंदू मानून एबी रेषेच्या वर एक काउंस केला आणि एबी रेषेच्या खाली एक काउंस केला आता मी हा कंपास उचलला मी आता बी केंद्र के केंद्र के ला केंद्रबिंदू मानून त्रिज्या मी तेवढीच ठेवली या त्रिजेमध्ये या त्रिजेमध्ये मी बदल केलेला नाही वर केंद्रबिंदू घेऊन एबी रेषेवर अर्ध्यापेक्षा जास्त माप घेतलं त्रिज्या ज्याला म्हणतो आपण आणि दोन्हीकडे काउंस केला तेच मी उचललं आता बी वर केंद्रबिंदू ठेव घेतलं आणि या कौंसाला आणि या वर आणि खाली पुन्हा एकदा काढलं आता काय झालं ए केंद्रबिंदू मानून काढलेला कंस आणि बी केंद्रबिंदू मानून काढलेला कंस हा एकमेकाला छेदला याला छेदने म्हणायचं म्हणजे एक रेषा दुसऱ्या रेषेवर गेली याचा अर्थ काय की ती छेदली आणि याला दोन ज्या ठिकाणी छेदता छेदल्या म्हणजे जिथं छेदतात या दोन रेषा याला छेदन बिंदू असा शब्द प्रयोग करायचा इथे गोल करायचं आणि इथे गोल करायचं छेदन बिंदू आपल्याला मिळाले आता कंसांच्या या छेदन बिंदूंना सी व डी आपण अशी नावे देऊयात हे बा ए बी इथे मी नाव देतोय सी आणि याला नाव देतोय डी कृती ही अशीच झाली पाहिजे या कृतीमध्ये काहीही बदल करता कामा नये आता सी आणि डी हे बिंदू जोडणारी एक रेषा काढू आपण जशी आता ही रेषा आहे ए बी तर या सी आणि डी ला ज्यावेळेस आपण या छेदन बिंदूला एक रेषा काढणार तर या रेषेला नाव काय असेल तर या रेषेला नाव असेल सी डी बघा ही झाली सी डी रेषा म्हणजे ए आणि बी या पाच सेंटीमीटरच्या रेषेवर एक लंब रेषा निघालेली आहे जिचं नाव आहे सी आणि डी आता सी डी आणि ए बी या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदल्या एकोट छेदली हे बा या ठिकाणी तर याला एक नाव देणार आपण वो एक लक्षात घ्या कधीही या ठिकाणी जर या चारपैकी कुठे ओ नाव जर प्रश्नामध्ये दिलेलं नसेल तर मग आपण साधारण वो इथे आपण त्याला म्हणायचं तिथे द्यायचं ते आता बघा रेषा सी ही रेषा ए बीची लंब दुभाजक आहे म्हणून वर दिलेल्या रेषेचा लंब दुभाजक वरील कृतीनुसारच काढायचा असतो म्हणजेच पहा की पाच सेंटीमीटर एवढा पाच सेंटीमीटर लांबीच्या रेषा ए चे दोन समान भाग करा तर इथे ए ते व आणि ओ ते बी म्हणजे असे दोन समान भाग या ठिकाणी झालेले आहे कृती अत्यंत सोपी आहे तुम्ही एकदा त्याची प्रत्यक्ष सुरुवात करा काही अडचण आलीच तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरही तुमच्या या काढलेल्या आकृत्या मला पाठवा त्याच्यात जर काही करेक्शन्स असतील तर आपण ते दुरुस्त करूयात आणि एक विनंती अशी की हे व्हिडिओ तुम्हाला कायमस्वरूपी जर लागणार असतील कारण आता मी प्रत्येक भाग या ठिकाणी शिकवणारच आहे तर याच्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या समोरील बेल चिन्हाला क्लिक करून ठेवा आणि याची लिंक तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा चला तर मित्रांनो आता हा विषय म्हणजे हा प्रश्न पहिला या ठिकाणी थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी मात्र आता तुम्ही थोडीशी वाट पहा थँक्यू हो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून चिन्हावर क्लिक करा